हेलो दोस्तों, कशात सगळे? मला वाटतं एकदम मस्त आणि खुश आहात सगळे जण। मी आलेलो आहे डाळिंबीच्या बागेत आणि आपल्याला एक छानसं एक म्हणजे पिकलेलं डाळिंब घ्यायचं आहे। त्याला खूप डाळिंब लागले, औषपत बघा डाळिंब सगळे पिकलेले डाळिंब आहेत। वाव, ते फुटलेलं पण नाही का डाळिंब आहे। पाणी कमी पडले की ही अशी अवस्था होते बघा डाळिंबीची, आपोआप ते डाळिंब फुटलं जातं। पाणी सध्या आकडा कमी आहे आमच्या भागाला, उन्हाळ्यात पाणी खूप कमी असतं, पिकासाठी म्हणजे डाळींसाठी पाणी कमी पडतं आणि पाहायला त्याला डाळिंब बघा किती लागले आहेत। त्या झाडाला कमीत कमी 60 डाळिंब आहेत, 60 60 60 60 डाळिंब आहेत 60। छानसे एक डाळिंब घ्यायचं आहे मला। लाईनला असे 80 झाड आहेत टोटल, 80 आणि असे 6 7 8 9 10 आणि आडवी लाईन 10 ची आहे। आणि हे जे लांब लाईन दिसत आहे ना तुम्हाला, हे टोटल ह्या एका लाईनमध्ये 80 झाड आहेत। आणि सध्या आता डाळिंब काढणीला आलेलं आहे, एक एक आठवड्यात हे डाळिंब आम्ही काढून पाठवतो आहे। पाहू शकता डाळिंबीची बाग खूप फेमस आहे हे आमचं गाव डाळिंबीसाठी। भगवा जातीचं डाळिंब आहे, भगवा पाणी कमी पडल्यामुळे हे डाळिंबीचं साईज जे आहे ना हे थोडेसे लहान झालेले आहे। पाणी ह्याला खूप लागतं, जेव्हा पीक चांगलं जोमात आलेलं असतं तेव्हा पाणी खूप द्यावं लागतं ह्याला, म्हणजे आठवड्यातून कमीत कमी 2 ते 3 वेळा पाणी द्यावं लागतं आणि ते पण 2 2 3 3 तास। तसं पाणी साठा आपल्याकडे आता अवेलेबल म्हणजे उपलब्ध नाही आहे, प्यायलाच पाणी कमी पडतं आणि पिकाला कुठलं द्यायचं होतं तरीसुद्धा विकत आणून पाणी डाळिंबीला देतो आहे मी। आणि पाहू शकता तुम्ही लांब काय जायला नको, खूप डिस्टन्स आहे। ही डाळिंबीच्या एंडिंगला ओढा आहे पुढे, ओढा सध्या आता ओढ्यात पाणी नाही, पावसाळ्यात एकदम पाणी मस्त फुल पाणी असतं ओढ्याला आणि सध्या आता ओढा एकदम वाळल्याला वाळलेला आहे, पाणीच काहीच नाही। ओके, डाळिंब दाखवायची होती तुम्हाला आमची, पिकलेलं डाळिंब मस्तपैकी एक काढून घेतो
आज खायचा आहे डाळिंब. एक आठवडा झालं डाळिंबच खाल्लेलं नाही, बागेत आलोच नव्हतो मी, आज आलो बागेत. सध्या लॉकडाऊन चालू आहे त्यामुळं इथं पण काही टाइमपास होत नाही शेतामध्ये, पण डाळिंबीचे बाग इकडं तिकडे म्हणजे शेतात थोडंसं टाइमपास टाईम निघून जातो, पण सिटीमध्येच थोडीशी मजा असते. सध्या काम ते सगळं बंद आहे त्यामुळे डाळिंबच्या बागेत आलं. ठीक आहे ओके, एक मस्तपैकी डाळिंब आपण घेऊया पिकलेलं. बागेत आले की असं होते की कोणतं डाळिंब घेऊ कोणतं नको, सगळेच मस्त म्हणजे एकापेक्षा एक मस्त दिसतं. कोणतं पण आपण एखादं एकच एखादं घेऊया पिकलेलं. खूप फुटलेले डाळिंब पण आहेत. जास्त का होतं माहिती आहे का, पाणी कमी पडल्यामुळं. जेव्हा ह्या साईजचं डाळिंब असतं ह्या साईजचं, तेव्हापासून पाणी ह्याला कंटिन्यू द्यायला लागतं, म्हणजे आठवड्यातून 2 ते 3 वेळा, आणि ते पण 2 ते 3 तास पाणी कंटिन्यू द्यायला लागतं आठवड्यातून 3 दिवस. आणि कमी पडल्यामुळे डाळिंबाचं खूप नुकसान म्हणजे असं होतं. ठीक आहे, जे फुटलेलं डाळिंब आहे ना तेच घेऊया आपण, तुम्ही नवीन घ्यायला नको. हे तुम्ही पाहू शकता हे तर पण फुटलेलं आहे डाळिंब, फुटलेलं आहे, आणि ह्याला आपण तोडूया आता. पाहू शकता किती लाल आहे, छान आहे ना. ओके बाय.